मित्रांनो नमस्कार. आज आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि PSI ही संयुक्त पूर्वपरीक्षा 2017 जी होणार आहे त्याबद्दल वयोमर्यादेविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते. तर वय कसं मोजायचं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. याशिवाय आयोगाने काल काही दोन महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत, AMVI आणि फॉरेस्ट एक्झामविषयी, त्याबद्दलही आपण माहिती घेऊया. हे आपले यूट्यूब, टेलिग्राम आणि फेसबुकचे पेजेस किंवा चॅनल्सच्या लिंक्स आहेत, ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ही स्क्रीन तुम्ही पॉज करून पाहू शकता. आपण पुढे जाऊया. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ASO, PSI आणि STI संयुक्त पूर्वपरीक्षेबद्दल. पूर्वपरीक्षा 16 जुलै 2017 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा PSI 5 नोव्हेंबर 2017, असिस्टंट सेक्शन ऑफिसरची परीक्षा, मुख्य परीक्षा 10 डिसेंबर 2017 आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची मुख्य परीक्षा 7 जानेवारी 2018 होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो 26 एप्रिल ते 16 मे 2017 असा आहे. जर तुम्ही जाहिरात पाहिली तर त्याच्यामध्ये वयोमर्यादेविषयी हा तक्ता आयोगाने दिलेला आहे. त्याच्यात कट ऑफ डेट असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि PSI साठी 1 ऑगस्ट 2017 आहे, तर विक्रीकर निरीक्षक या पदासाठी 1 जुलै 2017 अशी आहे. वयाची किमान वयाची अट सहाय्यक कक्ष अधिकारी आणि विक्रीकर निरीक्षक या पदासाठी 18 आहे, तर कमाल वयाची अट 38 आहे. परंतु PSI किंवा पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी किमान वयाची अट अमागास वर्गीयांसाठी 19, तर कमाल ही 31 अशी आहे. ठीक आहे, तर आता आपण वय कसं मोजायचं हे पाहूया. खरं म्हणजे जेव्हा तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर तुमची प्रोफाईल क्रिएट करता त्यात तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ टाकलेली असते, त्यामुळे तुमची तुमचं जे वय आहे ते आपोआपच कॅल्क्युलेट केलं जातं. आणि जर तुम्ही एखाद्या पोस्टसाठी वयोमर्यादेमध्ये बसत नसाल तर वेबसाईट तुम्हाला तो फॉर्म भरताना अलाव करत नाही, ती पोस्ट सिलेक्ट करताना. पण तरी देखील काही मुलांच्या शंका आहेत, तर आपण इथे एक काल्पनिक उदाहरण घेतलेलं आहे. PSI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी तुमचं वय जर तुम्हाला मोजायचं असेल तर ते पुढील पद्धतीने आपल्याला मोजता येईल. या तक्त्यामध्ये पहिल्यांदा आपण कट ऑफ डेट घेतलेली आहे 1 ऑगस्ट 2017 आणि तुमची जन्मतारीख समजा 3 सप्टेंबर 1990 आहे. तर वय कसं मोजणार, तर सर्वात आधी तुम्हाला दिवसांची वजाबाकी करावी लागेल. आता इथून 1 या दिवसातून 3 हे दिवस वजा करायचे आहेत, तर आपल्याला हातचा घ्यावा लागेल. इथे नॉर्मली आपण 10 हातचा घेत असतो, पण इथे तसं चालणार नाही कारण 30 दिवसांचा एक महिना असतो, त्यामुळे हातचा 30 घ्यावा लागेल. तर 30 आणि 1 31 दिवस झाले, 31 मधून 3 दिवस गेले, 28 दिवस शिल्लक राहिले. आता इथे पुन्हा 8 महिन्यातून 9 महिने वजा करायचे आहेत, तर महिन्याचा हातचा देखील 10 न घेता तुम्हाला हातचा जो आहे तो घ्यावा लागेल. 12 महिन्यांचा एक हातचा घ्यावा लागेल, 12 आणि 8 20 महिने. आणि इथे मागे आपण 30 दिवस उधार घेतले होते, ते इथे आपल्याला ॲड करावे लागतील. तर 12 आणि 8 20 महिन्यातनं 9 महिने वजा न करता 10 महिने वजा करा, शिल्लक राहिले 10 महिने. हा हातचा पुन्हा इथे कॅरी फॉरवर्ड झाला आणि त्यामुळे इथे 1990 ऐवजी 1 ॲड केल्यामुळे 1991 असं वर्ष येईल. 2017 मधनं 1991 वजा करा, 26 वर्ष येतील. तर तुमचं या विहित तारखेला 1 ऑगस्ट 2017 रोजी वय किती असेल, 26 वर्ष 10 महिने आणि 28 दिवस. आता तुम्ही या क्रायटेरियनमध्ये बसता किंवा नाही हे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, अनरिझर्व कॅटेगरी आहात की रिझर्व कॅटेगरीमध्ये आहात, प्रावीण्यप्राप्त खेळाडू त्यात पुन्हा तुम्ही अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहात की रिझर्व कॅटेगरी आहात, किंवा माजी सैनिक असाल तर पुन्हा अमागास आणि मागासवर्गीयसाठी वेगवेगळी कट ऑफ एज आहे. याशिवाय फिजिकली हँडिकॅप उमेदवारांसाठी असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि विक्रीकर निरीक्षक पदासाठी ती लिमिट वयाची 45 आहे, तर PSI अपात्र आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं वय कॅल्क्युलेट करा आणि तुम्ही या परीक्षांसाठी पात्र आहात किंवा नाही हे ठरवा. STI या पदासाठी सुद्धा आपल्याला वय अशाच प्रकारे मोजायचं आहे, फक्त इथे कट ऑफ डेट जी आहे ती 1 ऑगस्ट 2017 ऐवजी 1 जुलै 2017 अशी आयोगाने विहित केलेली आहे. त्यामुळे इथे सुद्धा या 1 दिवसातनं 3 दिवस जात नाहीत, म्हणून 30 दिवसांचा एक हातचा 31 दिवस त्यातनं 3 दिवस गेले 28. इथे 7 महिन्यातनं 9 महिने जात नाहीत, म्हणून 12 महिन्यांचा एक हातचा 12 आणि 7 19. 19 मधनं 9 वजा न करता 10 महिने वजा करावे लागतील, कारण आपण इथे 1 महिन्याचा हातचा घेतला होता, म्हणून 19 वजा
10-9 महिने शिल्लक राहिले. पुन्हा इथे एक हातचा येईल 1991 तील, 2017 मधनं 1991 गेले, 26 वर्ष राहिले. तर तुमचं वय 26 वर्ष 9 महिने आणि 28 दिवस असेल STI पदासाठी 1 जुलै 2017 रोजी. आता याशिवाय काल आयोगाने 2 महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. पहिली घोषणा अशी आहे की वनसेवा आणि लिपिक टंकलेखक परीक्षांसाठी जी अर्ज करण्याची मुदत होती ती 26 एप्रिल 2017 अशी होती, पण काही मुलांना टेक्निकल प्रॉब्लेम्स आलेले आहेत, त्यांना फॉर्म भरायला अडचण आलेली आहे, त्यामुळे आयोगाने 2 दिवस वाढवून 26 एप्रिलऐवजी 28 एप्रिल 2017 पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पेमेंट करणार असाल मॅन्युअल, तर तुम्हाला भारतीय स्टेट बँकेमध्ये पेमेंट करण्याची कट ऑफ डेट 29 एप्रिल 2017 अशी आहे वनसेवा आणि लिपिक टंकलेखक या 2 परीक्षांसाठी. याशिवाय 30 एप्रिल 2017 जी असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा होणार आहे, त्यातील पुणे जिल्ह्यातील एक उपकेंद्र बदललेलं आहे. जे जुनं उपकेंद्र होतं कर्मवीर भाऊराव हिरे हायस्कूल लक्ष्मीनगर पर्वती पुणे, त्याच्याऐवजी आता शिव छत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय IBMR कॉलेजजवळ चिंचवड पुणे असं करण्यात आलेलं आहे. तर कृपया परीक्षार्थींनी या दोन्हीही घोषणांची नोंद घ्यावी. तर तुम्हाला सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा 2017 करीता मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.